सव्वीस नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडणार आणि त्याच मेळाव्याच्या अनुषंगाने जयत तयारी सुरू झाली आपण जर बघितलं तर या ठिकाणी स्टेज उभारणीचं काम सुरू आहे या स्टेजवर जवळपास शंभर व्हीआयपी बसतील असं हे स्टेज उभारणीच काम सुरू आहे जर दुसरीकडे बघितलं तर आपण दसरा मेळावा पार पडला आणि त्या दसरा मेळाव्याची पूर्णतः ओबीसी बांधवाकडून स्वच्छता करण्यात आली आहे आणि याच मैदानावर जी आहे ते आता ओबीसीची सभा गाजणार आहेत आपल्यासोबत काही संयोजक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत काय सांगाल किती व्हीआयपी या सभेला उपस्थित राहणार आहेत या राज्याचे ओबीसी चे नेते छगन भुजबळ साहेब असणार आहेत विजय वडट्टीवार जे आहेत आशा प्रकाशन्ना शेंडगे आहेत संजय राठोड आहेत पंकजादाई पण येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आणखीन जे या राज्यातले ओबीसीचे जे प्रमुख नेते आहेत ते सगळे या ठिकाणी या मेळाव्याला राहणार आहेत आणि जवळपास शंभराच्या वर जे छोटे मोठे ओबीसी चे घटक आहेत त्यांचे देखील या राज्याचे नेते हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मला सांगा पहिल्या दिवशी ज्या दिवशी एका स्टेजवर विजय वनगटीवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आले पण मात्र कुठंतरी विजय वनटीवार नंतर न्यूट्रल झाल्याचं बघितलं त्यांनी कुठंतरी एका स्टेजवर येणार नाही बसत मग या ठिकाणी दोघं एकत्र दिसणार का छगन भुजबळ आणि विजय दिसणार दिसणारे काही वेळेस मतभिन्नता होते पण मन न आणि दोघांची भूमिका ला हक्क मिळवून देण्याचा असल्यामुळं एखाद्या गोष्टीमध्ये कमी जास्त भावभावामध्ये सुद्धा होते त्याच्यामुळे ते काही विशेष भाग नाही ते साठी सगळे साथ ये एकत्र येतील याची ये मला खात्री आहे आणि येणार म्हणजे येणारच काय ओबीसीचे नेते तुम्ही काय सरकारला इशारा द्या सरकारला एकच विचार आम्ही सातत्यानं दोन हजार अठरापासून देतो की मराठा समाजाला आरक्षण जरूर दिलं पाहिजे आमचा त्याला काय हक्क हरकत नाही परंतु सीच्या जे घटनात्मक संविधानाने दिलेला अधिकार आहे जे आरक्षण आहेत त्याला कुठेही कवडीचाही पॉईंट पॉईंटसुद्धा पौए धक्का न लागता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची ओबीसीची भूमिका आहे कुठलाही आरक्षणाला धक्का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नव्हता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जी आहे ते ओबीसी संयोजकांनी केलेले आहेत काय सांगाल काय पुढील दिशा असणार आहे सव्वीस तारखेपासून किती सकाळी किती वाजता कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर कशी पूर्ण दिशा असणार हा ओबीसीचा हिंगोली जिल्ह्याच्या ऐतिहासिक रामलीला मैदानला पहिल्यांदा लाखोचा यल्गार महामेळावा होत आहे या महामेळावा संविधान दिनी सकाळी अकरा वाजता सुरू होईल या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ साहेब प्रकाशांना शेणगे संजय राठोड साहेब विजय वडेट्टीवार साहेब पंकजादाई मुंडे महादेव जानकर साहेब यासह अमसारी साहेब विजय चौगुले आणि कल्याण दळे हे महाराष्ट्रातले दिग्गज नेते या ठिकाणी येणार आहे आम्ही मागच्या एक महिन्यापासून या महामेळाव्याची रात्रंदिवस तयारी करत आहो या हिंगोली जिल्ह्यामधले बावन्न जिल्हा परिषदचे सर्कल या क हिंगोली जिल्ह्यातल्या पाच नगरपालिकेमध्ये आम्ही पासष्ट सभा घेतलेल्या आहेत गावगाव जाऊन आम्ही रॅली काढलेल्या आहेत आणि चांगली जनजागृती या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि या रामलीला मैदानाची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या बाहेर जाईल असा जनसमुदाय जवळपास चार ते पाच लाख लोक या महामेळाव्याला येतील आणि हा महामेळावा पूर्ण वातावरण हे पिवळं होऊन जाईल अशी आमची या ठिकाणी चार ते पाच लाख ओबीसी बांधव या रामलीला मैदानात दाखल होणार असल्याचं सांगितलं किती जिल्ह्यामधून ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल होणार आहेत हिंगोलीच्या आजूबाजूच्या चारी चारीपाची जिल्ह्यातून व इतर मग बीड असो लातूर असो सर्व भागातून लोक येणार आहेत आणि त्या येणाऱ्या लोकांची अतिशय व्यवस्था पाचही दिशेला प्रत्येक जागी पंचवीस पंचवीस तीस तीस एकरची प्ल पार्किंग केलेली आहे तिथं प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि या कॅपॅसिटीप्रमाणे अतिशय भव्य हा कार्यक्रम होणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो वैद्य हा कार्यक्रम होणार असल्याचं संयोजकांनी सांगितलेलं आहे विजय वंडेटीवार आणि छगन भुजबळ ही एका स्टेजवर दिसतील अशी आशा जी आहे ते या संयोजकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके टीव्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं